ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ति देवताय नमः। सकाळी आमच्या आवरावर सुरू झाली। ताईंचं कृष्णाचं अभिषेक मधलं वास्तव्य आज संपणार म्हणून पाटकर संतोष मंडळी जरा व्यथित दिसली, पण शक्तिरूपानी कृष्ण सतत आपल्याबरोबर असणार। रूम नंबर 201 घंटेखाली त्याचं वास्तव्य कायम स्वरूपात असणार ही जाणीवसुद्धा खूप काही देऊन जात होती। हे पूर्ण ब्रह्म इथे अणुरेणूत वास करणार हे ठाऊक असूनही ताईंच्या रूपातलं चालतं बोलतं पूर्ण स्वरूप आता नजरेआड होणार होतं। इतरांची आवरावरी चालली होती, मी ताईंच्या खोलीत बसले होते। ताईंचं ध्यान संपलं। 3 घोट पाणी घेऊन ताई म्हणाल्या, काय सांगतो ऐक, मी प्रत्येकाच्या अंतरात आहे, मी तुमच्या अंतरातून तुम्हाला योग्य अयोग्य सांगतच असतो, पण सर्वजण इतर गोष्टीत इतके गुरफटता की आतला आवाज तुम्ही ऐकत नाही। आतला आवाज ऐकायला शिका, तुमच्या अंतरात मी आहे मला जागवा, माझी जाणीव करून घ्या। एकदम लक्षात आलं की आत्तापर्यंत कृष्ण सर्वांना सांगत होता की केंद्रातला कृष्ण जागवा, मग घराघरातला कृष्ण जागवा, आता आणखी एक पायरी पुढे की अंतरातल्या मला पहा, मला जागवा। भक्ती मार्गातून आध्यात्मिक प्रगती साधणाऱ्या या पायऱ्या आम्ही भक्तांनी लक्षपूर्वक पाळायला हव्यात। सर्वांची तयारी झाली होती। आम्ही खाली चहा घेण्यासाठी आलो। अभिषेकच्या मुलांनी कृष्णाची पुन्हा एकदा साग्र संगीत पूजा केली। कृष्णाला तुळशीचा हार घातला, कृष्णाने त्याचा स्वीकार केला। करुणाकडे तो हार देऊन कृष्णाने सांगितले की हा हार आजच्या केंद्रात घ्यायचा। आम्ही तो हार काळजीपूर्वक जपून ठेवला। कृष्णाने कॉफी घेतली। मी बाबा कॉफी पितो, ताईला काय हवं ते पहा, असं सांगितल्यावर ताई हसल्या, म्हणाल्या लाडूला आहे तो, त्याला ठाऊक आहे तो जे घेणार तेच मी घेणार। अभिषेकचे मॅनेजर प्रदीप हर्चेकर यांच्या मिसेस कृष्णाच्या दर्शनाला आल्या होत्या। त्यांनी तो तुळशीचा हार बघितला होता। निघताना घाबरत लाजत त्यांनी कृष्णाला विचारणा केली, मला या हारातली तुळस मिळेल? कृष्णाने ताईंना तो सगळा हारच तिला द्यायला सांगितला। अरे पण हा हार तर रत्नागिरीच्या केंद्राला ठेवायला सांगितला होता। आमच्या ह्या उद्गारावर स्वारीची काहीतरी योजना असणार असे ताईंनी उद्गार काढले। कृष्णाने सर्वांचा हसतमुखाने निरोप घेतला। कृष्णा परत कधी येणार, लवकर ये, ताईंना पण घेऊन ये, असं संतोषने म्हटल्यावर मी इथेच आहे तुमच्यामध्ये, तुमच्या भोवती, पुन्हा सांगतो प्रेमाने श्रद्धेने मला हाक मारा, मी लगेच येतो। ताईला मात्र खूप फिरायचं आहे, खूप कामं करायची आहेत। आदल्या दिवशी रात्री कृष्णासमवेत सर्व स्टाफनी गप्पा मारल्या होत्या। कृष्णभक्तांचे अनुभव स्वमुखाने कृष्णाने सांगितल्यामुळे सर्व स्टाफ भारावून गेला होता। त्याला अनुसरून कुणीतरी म्हटलं, कृष्णा खरंच 4 दिवस कसे गेले समजले नाहीत, आम्ही सर्वजण तुझ्यामुळे वेगळ्याच जगात होतो, तुमचे दिवस असेच जावोत, मी सदैव तुमच्याबरोबर आहे, असं त्यावर कृष्णाने सांगितलं। कृष्णाने प्रस्थान ठेवलं। आजचं रत्नागिरीला होणारं हे केंद्र कोकणातलं 6वं केंद्र असणार होतं। आम्हाला जिथे जायचं होतं ते घर खुद्द रत्नागिरीत नव्हतं। रत्नागिरीच्या अलीकडे एका छोट्या गावात हे घर होतं, थोड्या आडमार्गाला होतं। आम्ही योग्य त्या रस्त्याला लागलो होतो। एवढ्यात आमची सजवलेली गाडी येताना पाहून एका धिटुकल्यानी सायकलवरून बघितलं। जीवाच्या आकांताने ती वामनमूर्ती सायकलवरून आमच्यापर्यंत पोचली। तुम्ही कृष्णाला घेऊन येत आहे ना, चला माझ्या मागोमाग, असे उद्गार काढून ती वामनमूर्ती भराभर सायकलला पॅडल मारू लागली। आवाजातला गोडवा, तरतरीत चेहरा, शिगोशिक भरलेला उत्साह, यामुळे ताईंचं कट ते धिटुकलं सगळ्यांनाच आवडून गेलं। सगळ्यांना गंमत वाटत होती ती त्याच्या सायकल चालवण्याच्या लगबगीची। गाडी सायकलच्या पुढे जाऊ नये आणि कृष्णाला आपण घरी घेऊन आलो हे श्रेय वाया जाऊ नये म्हणून अगदी जीवाच्या आकांतानी सायकल धावित होती स्वारी। आम्ही दरवाजापाशी आलो। गाडीतून उतरताच ताईने त्याला विचारलं, तू कसं रे ओळखलंस गाडी कृष्णाचीच म्हणून? मी तुम्हाला सर्वांना पुण्यात द्रविड काकांकडे बघितलं होतं ना, आणि ही गाडी सुद्धा होती ना तिथे, ती पण लक्षात होती, चुणचुणीतपणे उत्तर मिळालं। हळूहळू गर्दी व्हायला लागली। आम्ही सर्व बाहेर रंगणात थांबलो। केंद्र झालं। बरोबर घेतलेल्या गीतेच्या प्रती, फोटो, मंत्राच्या पट्ट्या, जेवढं होतं तेवढीच भक्त मंडळी होती, काहीही अधिक उणं राहिलं नाही।
तुला आणि करुणाला प्रश्न पडला होता ना हे सर्व कसं पुरायचं, पहा पुरलं की नाही. हिशोबाला स्वारी अगदी चोख. ताईंनी पावती दिली. पुन्हा ताईंनी आम्हाला सौगंधा हाक मारली. ताई सांगत होत्या, अभिषेकने दिलेला तुळशीचा हार इथे आण असं मला कृष्णाने सांगितलं, पण मॅनेजरच्या पत्नीनी हारातील तुळस मागताच लाडूल्यांनी अख्खा हारच तिला घ्यायला सांगितला. त्यालाही इथे तुळस हवी होती, पण भक्ताची मागणी त्याने पुरी केली खरं ना, पण इथेही बघा काय आहे ते. ताई कृष्णाच्या फोटोकडे आमचं लक्ष वेधून दाखवत होत्या. आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो होतो, कारण इतर सर्व केंद्रांमध्ये कृष्णाच्या फोटोला पांढऱ्या शुभ्र फुलांचा हार होता, पण इथे मात्र कृष्णाच्या फोटोला तुळशीचा भरगच्च हार रुळत होता. ताईंच्या लाडूल्यांनी स्वतःची पण हौस भागवून घेतली होती, पण भक्तालाही अवहेरलं नव्हतं. प्रसाद झाला. सर्व भक्तांनी कृष्णाचं दर्शन घेतलं. तेथली काही मंडळी मात्र ताईंच्या कृष्णभक्ती मार्गाबाबत संभ्रमावस्थेत होती. ज्या घरात केंद्र झालं होतं त्याच घरातील एक वयोवृद्ध व्यक्ती ताईंशी बोलताना तुमची इन्स्टिट्यूट असा उल्लेख करत होती. ताई पदोपदी त्यांना सांगत होत्या की आमची इन्स्टिट्यूट वगैरे काहीही नाही, कृष्णाच्या आदेशाप्रमाणे मी वागते, तो सांगेल तेथे जाते आणि तो सांगेल ते करते. परंतु त्या गृहस्थांना काही नीट उकल होत नव्हती. कृष्णाचा आदेश हा कन्सेप्टच त्यांना समजत नव्हता, परोपरी सर्वांनी समजावूनही कळत नव्हता. त्यांचा स्वतःचा त्यांनीच एक ग्रह केला होता की कृष्ण संप्रदायाचे बदलापूर हे हेडक्वार्टर, ताई त्याच्या प्रमुख, आणि ज्यांना आपण कृष्णभक्त म्हणतो ती मंडळी म्हणजे सर्व मेंबर्स. परोपरी सांगण्याचा प्रयत्न करूनही ते समजावून घेत नव्हते, कारण ते आम्हालाच नाही तर ताईंनाही बोलू न देता हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की ताई सांगतात ते चूक आणि त्यांना वाटतं तेच बरोबर. त्यांची आणखी एक शंका होती, तुम्ही फंड्स कसे रेज करता. इथे मला आणि करुणाला खरोखर त्या गृहस्थाचा राग आला होता. त्यांना समजत नव्हतं म्हणून राग नव्हता, तर ते ताईंना पुरतं बोलू न देता ताईंपुढे स्वतःचं घोडं दमटून आपण फार सर्वज्ञ असल्याचे भासवत होते. परंतु ही माऊली मात्र तासभर वाद घालणाऱ्या त्या गृहस्थापुढे जणू बर्फाची शीतलता आणि मधाचं माधुर्य घेऊनच बसली होती. जराही विचलित न होता शांतपणे त्यांचं ऐकून घेत होती. निघण्याची वेळ झाली. आम्ही बाहेर आलो, गाडीत बसलो. आमचे वैतागलेले चेहरे पाहून ताई अगदी खळखळून हसल्या, म्हणाल्या, अगं त्यांची काही चूक नाही बघ, जगच कसं ते बघतो ना आपण. काहीही करायचं झालं तरी इन्स्टिट्यूट, चेअरमन, फंड्स, मेंबर्स ही आयुधं हवीतच. त्यांनी आपल्याला त्या तराजूनी तोललं तर त्यांचा काय दोष नाही ग, कळेल त्यांना हळूहळू आपल्याला काय म्हणायचं आहे ते. हा प्रसंग इथे सांगितला तो त्या गृहस्थांवर टीका करण्यासाठी नाही, तर ताईंच्या अविरत सोशिक आणि शांत स्वभावाची एक झलक घ्यावीशी वाटली म्हणून. ताई, तुम्ही इतक्या फिरता चित्रविचित्र माणसं भेटत असतील नाही. अगं भेटतात ना, अगदी नमुने म्हणशील अशी सुद्धा भेटतात. मी पुन्हा विचारलं, मग अशी माणसं सहन करताना त्यांच्याबद्दल राग नाही येत. नाही ग, ती माऊली शांतपणे उद्गारली. एक सांगते, मुळीच सुद्धा रागवायचं नाही, कारण बघ, माणूस आपल्या पूर्वकर्मानुसार प्रारब्ध घेऊन येतो आणि त्यानुसारच वागतो. हे जेव्हा समजतं तेव्हा राग न येता कीव येते उलट त्यांची. आपल्याशी सुद्धा कोणी वाईट विचित्र वागलं ना तरी रागवायचं नाही की वाईट वाटून घ्यायचं नाही, त्याचं नाही आपलं प्रारब्ध म्हणायचं. हां, पण म्हणून उगाच बावळटपणाने पण वागायचं नाही. टोल्याला प्रतिटोला हवाच. कारण नसताना कोणी त्रास देऊ लागला तर मी नाही हाच सांगत असतो असं सांग म्हणून. आमचं बोलणं चाललेलं असताना समोरून अभिषेकचा पार्कर स्कूटरवरून येताना दिसला. प्रकाशच्या चेकवर सह्या हव्या होत्या, त्या घ्यायच्या राहिल्या म्हणून तो तातडीने निघाला होता. जातोच आहोत तर कृष्णाच्या पायावर आपल्या मुलांना घालावं म्हणून येता येता घरी जाऊन आपल्या छोटुकल्या दोन्ही मुलांना घेऊन आला. त्या दोघांनी कृष्णाला नमस्कार केला आणि ताईंनी खाऊच्या पुड्यातला बरेच दिवस न फोडलेला एक छोटा पुडा घेऊन त्यातील लॉलीपॉप पार्करच्या मुलांच्या हातात ठेवले आणि कृष्ण आमच्या दोघींकडे पाहून सहेतुक हसला. कारण बदलापूरून निघताना कृष्णाने ताईंना चॉकलेट, लॉलीपॉप असा खास लहान मुलांचा खाऊ घ्यायला लावला होता. हा खाऊ खास लहान मुलांसाठी वाटला जात होता. केंद्र होत गेली तिथे कृष्णाने सांगितलेला खाऊ
ताई लहान मुलांच्या हातावर ठेवत होत्या. अजून हा पुडा फोडण्याची वेळ आली नव्हती. थोडक्यात, कृष्णानी अजून हा पुडा फोडण्याची परवानगी दिली नव्हती. आज आता शेवटचं केंद्र झालं तरी हा पुडा फोडला गेला नसल्याने मी आणि करुणा सारख्या म्हणत होतो की हा पुडा कोणाच्या नशिबात असावा. पारकरच्या मुलांच्या हातात त्या पुड्यातला खाऊ देऊन कृष्णाने त्यातले लॉलीपॉप आम्हालाही वाटले. कृष्णप्रसाद म्हणून आम्ही सुद्धा ते आनंदाने घेतले. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ती देवताय नमः, श्री कृष्णार्पणमस्तू.